रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल गेली 33 वर्ष सातत्याने विविध समाज उपयोगी आणि पर्यावरणपूरक उपक्रम पनवेल परिसरात राबवित आहे. यावेळी रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल हे पनवेल महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक मुक्ती जनजागृती अभियान राबवित आहे. या उपक्रमाचे उद्घाटन क्लबचे सभासद पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या शुभ हस्ते आणि क्लबचे मार्गदर्शक डॉक्टर गिरीश गुणे यांच्या उपस्थितीत रविवारी झाले. सदर उपक्रमात महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारने प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत पत्रके वाटून आणि भित्तीपत्रके प्रदर्शित करून जनजागृती करण्यात आली. तसेच आपल्या घराघरातून पर्यावरणाला हानिकारक आणि प्रतिबंधित प्लास्टिक सोसायटी प्रवेशद्वारावर जमा करावे असे आवाहन करण्यात आले. जमा झालेले प्लास्टिक हे रिसायकलिंगसाठी वेस्ट वॉरियर्स पनवेल ही सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून पुढे पाठविणार असे उपस्थित रहिवाशांना आश्वासन देण्यात आले. यावेळी या उपक्रमात रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, सेक्रेटरी अनिल ठकेकर, प्रोजेक्ट डायरेक्टर ऋषिकेश बुवा तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. मुळामध्ये प्लास्टिक हा गेल्या 100 वर्षांमध्ये आपल्याला वापरायला सोपा आणि कष्ट कमी करायला लावणारा अशा स्वरूपाचा म्हणून एक संस्था आपल्याला मित्र म्हणूनच प्लास्टिक आपल्याला सामोरं आला. आपण त्याची साथ सोबत घेत गेलो पण नंतरच्या काळामध्ये मात्र या प्लास्टिकचा वापर हा एवढा सोपा आहे, एवढा सुटसुटीत आहे आणि एवढा इकॉनॉमिकल असा पर्याय की त्याच्यामुळे आपण त्याचा वापर करताना तो एकल वापर व्हावा याच्यासाठी आपण जास्त प्रयत्न करायला लागलो आणि ते प्रतिष्ठेचं सुद्धा व्हायला लागलं की म्हणजे आपल्याला मार्केटमध्ये जाताना ते कॅरी करायला लागत नाही हे किती बरं अशा स्वरूपाच्या मुळे मग सध्या प्लास्टिकची संख्या ही वाढत गेली. प्लास्टिक हे जितकं चांगलं आहे तितकंच आपल्या सर्वांनाच माहिती आहे की त्याचं विघटन हे होत नाही असंच म्हणावं आपण की ज्याची लाईफ ही 4,000 आणि 10,000 वर्ष पण असू शकते तर याच्यामुळे मग आता प्लास्टिकचे त्रास हे चाललेले आहेत आणि त्याच्यामुळेच प्लास्टिकचा वापर कमी होणं आणि महत्त्वाचं म्हणजे जर वापर करायचा असेल तर त्याचा रियूज करता येणं हे आवश्यक आहे हे आता सर्वांनाच पटायला लागलेलं आहे. याच्यामध्ये काही नवीन सांगावं असं काही मला वाटत नाही आहे. परंतु का असं आपल्याला रियूज करण्याचं कारण आपण का बोलतो कारण मुळामध्ये ज्यावेळेला हे प्लास्टिक हा रिसायकल होणं हा आवश्यक आहे. रिसायकल करण्यासाठी मात्र जर तो पातळ जो 40 मायक्रॉन आणि 50 मायक्रॉनपेक्षा कमीवाला जर प्लास्टिक असेल तर मग सध्या त्याचा रिसायकल करायला मात्र मुश्किल होऊन जातो आणि त्याचा इकॉनॉमिकल नसतो आणि त्याच्यामुळेच ह्या 50 मायक्रॉनच्यापेक्षा कमीवाला प्लास्टिक आहे त्याचा रिसायकल करण्यासाठी ज्या एजन्सीज आहेत त्या उत्सुक नसतात आणि म्हणूनच या इथे आपण हा जो कमी पातळ प्लास्टिक आहे 40-50 मायक्रॉनपेक्षा छोटावाला जो प्लास्टिक आहे त्याचा वापरच होऊ नये. त्याच्याऐवजी आपण प्लास्टिकचं जर आपण रियूज जर आपण शिकलो रियूज जर जास्तीत जास्त आपण करायला लागलो तर नक्की त्याचा फायदा असणार आहे. जितका जमेल तेवढा आपण रियूज केलं. प्रामुख्याने जेव्हा पूर येतो किंवा खूप पाऊस पडतो आणि ह्या पिशव्या जातात गटारामध्ये किंवा ड्रेनेजच्या मॅन्युअलमध्ये तर ते सगळी अडवून घातात किंवा चुकअप करतात आणि मग पाणी वाढत जातं आणि त्यामुळे पर्यावरणाची हानी होते. पाणी जागोजागी साठल्यामुळे खूप नुकसान होतं आणि हे नॉन रिड्युरेबल आहे. म्हणजे हे ज्या प्लास्टिकच्या पिशव्या जेव्हा मातीत जातात किंवा कुठं जातात तेव्हा त्या तशाच वर्षानुवर्ष राहतात आणि मग त्यांनी जमिनीचं पण नुकसान होतं. म्हणजे गटारं चुकअप होणं, ड्रेनेज लाईन चुकअप होणं, त्याचबरोबर अस्वच्छता वाढणं आणि नंतर मातीची हानी होणं अशा स्वरूपाचं सगळे नुकसान ह्या प्लास्टिकमुळे होत असतं. त्यामुळं ह्या कमी जाडीच्या 40 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या ज्या आहेत त्यात जास्त प्रामुख्याने 20 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या यांनी खूप पर्यावरणाचं नुकसान होत आहे आणि हे नुकसान थांबवण्यासाठी म्हणून कॉर्पोरेशन पनवेल महानगरपालिका खूप प्रयत्न करत आहे आणि त्या प्रयत्नाच्या अंतर्गत त्याला काही सामाजिक साथ लावावी म्हणून सामाजिक संस्था या रीतीने रोटरी ऑफ पनवेल सेंटरने आम्ही एक पातळ पिशव्यांचं प्लास्टिक मुक्त अभियान हे सुरू केलेलं आहे. या अभियानाअंतर्गत कॉर्पोरेशन मदत करणारच आहे आम्हाला
व त्याचबरोबर महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाकडे सुद्धा त्यांच्याबरोबर सुद्धा बोलणी करून ते पण ह्यात सहभागी होणार आहेत. त्यांनी देखील त्यांचं ऑफिशियल सिम्बॉल, लोगो, त्यांचे पॅम्पलेट्स आणि त्यांचे प्रचार साहित्य वापरायला आपल्याला परवानगी दिलेली आहे. तर ह्या अभियानाअंतर्गत काय करणार आहे आता, आज याचं उद्घाटन माननीय परिजय ठाकूर करतील. त्यानंतर आपण इथनं एक एक सोसायटीमध्ये आमचे सदस्य जाणार आहेत आणि जे अशा स्वरूपाचं प्लास्टिक वेस्ट जे पर्यावरणाची हानी करत आहे असं जागोजागी जमा करून नंतर ते कॉर्पोरेशनकडं ते डिस्पोज करायला तर त्याची विल्हेवाट लावायला म्हणून ते आपण कॉर्पोरेशनकडे देणार आहोत. या अभियानाअंतर्गत आजच्या दिवस फक्त प्लास्टिक गोळा करणं हा भाग नसून ॲडव्होकसी करणं म्हणजे जनजागृती करणं, त्याचा प्रसार करणं आणि लोकांना मोटिवेट करणं म्हणजे लोकांना हे पटवून देणं की तुम्ही अशा स्वरूपाचा प्लास्टिकचा वापर करू नका जे पर्यावरणाला हानिकारक आहे.